पाटील एकाच धावेवरती बाद झाले. ओमकार सुद्धा चांगला खेळ करू शकला नाही. राहुल पाटील यांना सुद्धा थोडीशी दुखापत झाली कारण की खाली पडले ते. तो कोळेगाव गौरीपाडा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल, मात्र पहिला सामना इथे सुरू होतोय. सलामी जोडी आपण पाहतोय वडवली सी संघाची, सागर पाटील आणि भानुदास भाई येतोय सलामीला. भाई या नावाने प्रसिद्ध आहेत आणि सागर पाटील या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती येतो भानुदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन चेंडू नऊ धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार ठोकलाय भानुदास मैदानात दाखल झालाय. तन्मय इलेवन वडवली सी, तन्मय इलेवन वडवली सी संघाची फलंदाजी. चार षटकांची लढत असेल लक्षात घ्या. 20 मिनिटाचा फक्त अवधी असेल तुमच्याकडे. टाइम सुरू होतोय. 3 सामन्यानंतर तुम्ही पाहू शकाल. उद्या मात्र 8 सामने कव्हर करावे लागतील एक सेमीफायनलची मॅच. आजच्या दिवसात जो संघ क्वालिफाय होईल आणि उद्या 8 संघातून जो संघ क्वालिफाय होईल त्या 2 संघामध्ये सेमीफायनल उद्या लगेच खेळली जाईल. सागर पाटील स्ट्राईक एंडला आहेत, नॉन सेकंडला भानुदास आहेत. सतीश जाधव संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहिलं इथे संघनायक पिंट्या म्हात्रेने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिले षटक घेऊन गोलंदाज महेंद्र म्हात्रे. पहिला चेंडू आणि इथे अपील केलं जाते फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला तन्मय इलेवन वडवली सी संघाला. दोन्ही सामन्यात अपयश मिळाले सागर पाटीलला. काल सागर पाटीलचा वाढदिवस सुद्धा होता, मात्र आज दोन्ही मॅच मध्ये फारसा चांगला खेळ सागरकडनं झाला नाही. आता मात्र त्यांचेच बंधू अरविंद पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. काल वाढदिवस नक्कीच होता, जागरणही भरपूर झालं असेल सागरचं. वाढदिवस भरपूर मोठ्या थाटाटाने साजरे करतात आता आपले खेळाडू. महेंद्र इथे पत्रकट करण्याचा प्रयत्न. प्रशांतचा प्रयत्न होता भानुदासला बात करण्याचा. मित्र हे चित्र आम्ही मला आठवतो गोलीच्या स्पर्धेत ज्यावेळी रिची म्हात्रे नॉन स्ट्राइकला होते आणि मॅच होती देसाई वर्सेस नवापाडा आणि बाला बोराटे यांनी डायरेक्ट हिट केलं होतं आणि रिची बाद झाले. रिची बऱ्याच वेळ पंचांकडे पाहत राहिले, मात्र रिची बॅट क्रीजमध्ये नव्हतीच सर्व प्रेक्षकांनाही माहीत होतं आणि रिची त्यावेळी धावचीत झाले होते आणि तो प्रयत्न इथे प्रशांत म्हात्रेचा होता. दोन चेंडू सुरेख फेकले तर महेंद्र म्हात्रेने. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय फलंदाज अरविंद पाटीलच्या बॅट मधनं. पुन्हा गती परिवर्तन, खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केली होती महेंद्र म्हात्रे आणि तोच आत्मविश्वास घेऊन नांदिवली संघ मैदानामध्ये उतरलाय. आणि मागच्या वर्षीचा आई गावदेवी चषक 2018चा उपविजेता संघ आहे नांदिवली संघ. पुन्हा ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, धावचीची संधी मात्र नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. थोडस दबाव दिसतोय तन्मय इलेवन वडवली सी संघावरती कारण ज्या प्रकार ज्या खेळासाठी तो संघ जाणला जातो तो खेळ आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. अरविंद तिसरा क्रमांक आले. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. महेंद्रने फक्त 4 धावा दिल्या आहेत, 1 गडी तुझा त्याने बाद केलाय. थोड्याशा अडचणी येत आहेत तन्मय इलेवन वडवली सी संघाला. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते
महेंद्र मात्रेच्या माध्यमातून आपला पूर्णपणे अनुभव पणा लावत असताना आणि पॉवर प्लेच्या षटकात फक्त चार धावा दिल्या आहेत आणि एक धक्का दिलाय तो तन्मय इलेव्हन वडवली सी संघाला. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2019 GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. भरपूर मेहनत आई गावदेवी क्रिकेट संघचे सर्व खेळाडू आणि त्यानंतर पूर्ण ग्रामस्थ. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर मगाशी उल्लेख केला, अनंत पाटील, मनोज रामचंद्र भोईर, आकाश रामचंद्र भोईर, गोरख दोरकनाथ मांगरूकर, सुरेश शंकर म्हात्रे, नवनाथ शंकर पाटील, विकास अंकुश भोईर, तेजस घरत, चेतन अंकुश भोईर, सूरज अनंत खंडाळे, दुर्वेश मडवी, आदेश कैलास भोईर, प्रशांत पंडित पाटील आहेत, योगेश शंकर पाटील, आशिष तुकाराम भोईर, सनी घरत, प्रवीण गुरुनाथ पाटील आणि ग्रामस्थ मंडळ निजेपाडा घेसर यांच्या अथक प्रयत्नाने आणि अनेक दानशूर जाते यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज पिंट्या म्हात्रे येतोय कोळेगाव एंड कंडा घेसर एंड आणि कोळेगाव एंड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हातावरती नियंत्रण नव्हता, पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय, चेंडू शिवर घोषित केला होतोय. 5 धावा झाल्यात महेंद्र म्हात्रेने काय गोलंदाजी केली का. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या. पुढची मॅच असेल गौरीपाडा वर्सेस कोळेगाव. पहिला चेंडू खराब फेकला पिंट्याने, फुल टॉच चेंडू होता. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत विकेश. एकच धाव, एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या 6. दुसरं षटक मार्गस्थ नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही का घेतलाय हे सांगत असताना नांदिवली संघ, आणि ज्यावेळी तुम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेता त्यावेळी तुमचं ध्येय एकच असतं की समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं. नवीन चेहरे सुद्धा आपल्याला भरपूर पाहायला मिळतात नांदिवली टीममध्ये. आपल्याला एक काळ आपण गाजवलो निलेश म्हात्रे असतील, बाळू मात्र क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात, वेळ कमी असतं, अरविंद म्हात्रे असतील, प्रवीण म्हात्रे असतील. मात्र क्रिकेट प्रत्येक खेळाडूला आता क्रिकेटला वेळ देणं थोडंसं कठीण आहे, जॉब खूप महत्त्वाचा असतो, आर्थिक व्यवहार असतात. ज्याप्रकारे निलेशने म्हात्रेने यांनी उल्लेख केला होता किंग ट्रॉफीमध्ये क्रिकेट तुमचं आयुष्यभर नाही आहे, तुम्ही जॉब बघूनच क्रिकेट खेळायला पाहिजे. पिंट्या गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडनं, इथे मात्र संधी होती पिंट्याकडे. भानुदास मात्र नॉन स्ट्राईक एंडला थोडस स्ट्राईकची वाट पाहतायत ते. अरविंद आतापर्यंत अरविंदकडनं आपण विचार केला तर 7 चेंडूचा खेळ केलाय, त्यात 5 चेंडू डॉट आहेत आणि 4 षटकांची ओव्हर आहे. ते मात्र चेंडूवर टॅप केलाय, महेंद्र खूप वेगाने येत आहेत. एकच धाव इथे मिळेल, एकने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. ज्यावेळी भागेश 24 चेंडूचा खेळ असतो त्यावेळी तुम्हाला प्रत्येक फलंदाला मोठे फटके मारावे लागतात आणि 24 चेंडूमध्ये एखाद्या खेळाडूंकडे 7 तर 7 चेंडू डॉट जर गेले तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमवरती पूर्णपणे दबाव निर्माण होतो. आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळते ज्या वडवली तन्मय इलेव्हन वडवली सी संघाने 66 धावांचा पाठलाग केला असतो त्या संघाला 1-1 धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. इथे फुलटॉच चेंडू होता, क्षेत्ररक्षक आलेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून पंचांचा इशारा येतोय षटकार. दोन षटक दुसऱ्या षटकात 1 चेंडू बाकी, आतापर्यंत भानुदासला 2 चेंडू मिळालेत आणि 2 चेंडूमध्ये तो 7 धावांवरती खेळतोय. पिंट्या गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडनं अजून एक लो फुल टॉच चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक, मिडविकेट वरनं क्षेत्ररक्षक आले, 2 क्षेत्ररक्षक आले होते आणि षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्या त्या तन्मय इलेव्हन वडवली सी संघाच्या 17. सुमित भोईर उंबाडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बाजू. तन्मय इलेव्हन वडवली सी
भगवा चषकाचे प्रमुख आयोजक। पाण्याची गरज असेल तरच प्रशांत पाण्याची मागणी करायची, अन्यथा मात्र फलदार महेंद्र लगेच सांगतात बघा। महेंद्र मात्र यांना माहिती, ते स्वतः चांगले आयोजक आहेत आणि खेळाडूंचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं। फलंदाजाने मात्र पाण्याची मागणी केली, त्यामुळे दोन बॉटल आपण घेऊन जाऊ शकता। टॉस करूया दुसऱ्या फेरीतला, दुसरा सामना असेल कोळेगाव वर्सेस गौरीपाडा। दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी, कोळेगाव टीमचे कॅप्टन या आणि गौरीपाडा टीमचे कॅप्टन, दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल। दोन षटकांचा खेळ संपलाय, पाण्याची मागणी तर आरोपींनी केली आहे, मात्र आता बघायचं खेळ ते कशा प्रकारे करतायत। कारण की 17 धावा चांगल्या खेळासाठी जाणले जातात मित्रांनो, मात्र क्रिकेट असा खेळ आहे एखादा दिवस तुमच्यासाठी खराब असू शकतो। इथे मात्र पाणी पिल्यानंतर फटका चांगला आला होता, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही। मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतात, पिंट्या मात्र चूक होणार नाहीये आणि फलंदाज अरविंदची खेळी ते समाप्त। धक्का क्रमांक दुसरा। तर 17 वरती दुसरा कडी बाद होतोय, तन्मय 11 वडवली सी संघाचा आणि आता मात्र संघनायक आलेत सती जाधव। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून। ग्रामीण क्रिकेटमध्ये गोलंदाजी फॅक्टर खूप महत्वाचं आहे आणि ती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नांदिवली टीमच्या माध्यमातून आतापर्यंत। अनिकेत राईट अँड राऊंड द विकेट, इथे चेंडू हवेत आहे, महेंद्र मात्र जेल खाली येत आहेत, चूक होणार नाहीये। ज्या भानुदासने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं तो भानुदास मात्र तंबूच्या आशेला परतोय। धक्का क्रमांक तिसरा लागतोय टीम तन्मय 11 वडवली सी संघाला। बॅकिंग साठी कोणी खेळाडू नव्हता तोपर्यंत 2 धाव मिळत आहेत। दोन धावसंख्या पुढे सरकेल, धावपळकर धाव लागतात त्या 21। सराव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो, तुमच्याकडे क्षेत्ररक्षणाचा सराव करणं खूप गरजेचं असतो। 21 धावा लागल्या, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, ते मक्त चेंडूला सन्मान दिलाय सतीश जाधवने। महेंद्र मात्र येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि दापलकर धावायत त्या फक्त आणि फक्त तन्मय 11 वडवली सी संघाच्या
22 धावा धावपळ गर्दी. डीजे धन्यवाद डीजे महेंद्र मात्रे सांगताय त्या पिंट्या मात्रेला लक्ष जरा तू ठेव मैदानामध्ये. क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ असतो मात्र सर्वच खेळाडूंचं लक्ष असणं खूप गरजेचं असतं. कोळेगाव वर्सेस गौरीपाडा पुढची लढत या षटकांत आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र सतीश जाधवच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय आणि धावाही चांगल्या मिळतील. षटकार सतीश जाधवच्या बॅट मधनं संघर्षमय फटका आपण पाहिला षटकार. धावसंख्या तन्मय इलेवन ओडवलीस ही संघाची होती ती 28 धावा धावपळ करती. 28 धावा आपल्याला धावपळ करती पाहायला मिळत आहेत. सचिन गोलंदाजी मार्क वर राईट ओवर द विकेट. कोळेगाव एंड कडनं झेल मात्र इथे सुटतोय फर्स्ट शॉर्ट थर्ड मॅनला आणि दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 30 नोट सेकंडला वीरेंद्र आहेत. 30 धावा झाल्यात तन्मय इलेवन वडवली सी संघाच्या. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय नांदेड वर्सेस तन्मय इलेवन वडवली सी मध्ये. इथे मात्र चेंडू पुन्हा हवेत आहे. आता मात्र महेंद्र म्हात्रे आहेत त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज सतीश जाधवची खेळ इथे समाप्त होते. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत. कृष्णा आलेत नवीन फलंदाज 9 सेकंडला. तीस धावा झाल्यात. सचिन कोळेगाव एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू होता. हलकस अपील केलं होतं सचिनने. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन तेवढी चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत चारही गोलंदाजी आपण पाहिला. महेंद्र मात्रेने पहिली षटक टाकले 4 धावा दिल्या. पिंटाने दुसरं षटक टाकलं 13 धावा दिल्या. तिसरं षटक अनिकेतने टाकलं पुन्हा कमबॅक केलं फक्त 5 धावा दिल्या. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या 30. सचिन राईट ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी. नित्य मात्र धावची संधी आहे आणि स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज वीरेंद्रला. फलंदाज बाद.
पुष्कळ धावा लागल्यात त्या 32-33 धावांचं लक्ष्य आहे ते नांदिवली संघासमोर. गडी बाद झाले ते पाच गडी बाद झाले. टॉस साठी यायचे गौरीपाडा आणि कोळेगाव. टॉस करूया आपण. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. 33 धावांचं लक्ष्य आहे नांदिवली संघासमोर. खूप चांगली गोलंदाजी केली. एक षटकार सचिनला लागला, मात्र त्यानंतर सचिनने सुद्धा चांगलं कमबॅक केलं. 33 धावा पुरेशा असतील का? तन्मय लेन वडवली सी संघाच्या गोलंदाजासाठी. टॉस करूया आपण. धन्यवाद डीजे सत्यवान गायकर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्य टॉस करायचे. सत्यवान गायकर साहेबांच्या शुभस्य टॉस केला होतो. चार षटकांचा सामना असेल लक्षात घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टनने चार गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. तर गौरीपाडा संघ टॉस विने. बघायचे निर्णय काय घेत आहेत. क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कोळेगाव संघाला पुढच्या मॅच मध्ये. सत्यवान गायकर साहेबांचा इथे सत्कार होईल, सत्कार केला जाईल. भगवान भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते सत्यवान गायकर साहेबांचा सत्कार करायचे. भगवान भोईर साहेबांच्या शुभस्ते आपण सन्मान करूया. सत्यवान गायकर साहेबांचा सन्मान केला जातो आमच्या टॉस बॉक्समध्ये. 32 धावांवरती इथे रोखलंय ते म्हणजे तन्मय 11 वडवली सी संघाला. आणि 33 धावांचं लक्ष आहे. मात्र ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक भालगावचे भागेश म्हात्रे यांच्याकडे. डीजे तर क्रिकेट खेळ हा खेळण्यासाठी मात्र वेड व्हावं लागतं. शालेय लोक तर मात्र इतिहास वाचतात, मात्र हाच इतिहास खरं करतं त्याच वेड्या लोकांनी बनवलेला असतं. तर वल या मॅचकडे दुसऱ्या राऊंडमधली ही पहिली मॅच आपल्यासमोर आहे. नांदिवलीपेक्षा वडवली सी संघ. तर नांदिवली संघाने नाणेफेकीचं कबूल जिंकल्यानंतर मात्र आमंत्रित केलं होतं मात्र या वडवली सी संघाला. दरम्यान हा पहिला चेंडू, हा पहिला चेंडू सुरेख होता. चेंडू जात आहे लॉंग अप सीमापलीकडे. हा षटकार तर अजून जर दोन षटकार मारतोय हा फलंदाज तर आकाश भोईर यांच्याकडनं तब्बल 2000 पारितोषिक असेल. तपिवांच्या षटकामध्ये अरविंद आले. पहिला चेंडूपती षटकार बघितला. हा चेंडू चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र षटकाराचा मोह आवरला नाही. चेंडू त्रिपला चित होतोय. यू मिस आय डेफिनेटली. आणि पहिला फलंदाज बाद होतोय नांदिवली संघाचा पिंटे याच्या रूपाने. Exclusive. Sweat. मात्र आउट होते. तंबूच्या आसऱ्यामध्ये पोहोचते. मात्र धावपळकी धावसंख्या बघू शकता. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाजा जातीचा चेंडू. हा चेंडू फुलवल्याचा चेंडू होता. मात्र मागे फेकतोय. चेंडू जात आहे लॉंग लेग सीमापलीकडे. जमिनीला चाटत फुसट. हा चमकार
मात्र जमिनीला दान होतंय. मात्र आयुष्यमान भवचा सूत्र मात्र सोपवत क्षेत्ररक्षक मात्र या फलंदाजाला एक धावसंख्या वाढेल स्कोर कार्ड वरती. मग धावसंख्या जाऊन पोहोचेल अकरा या धावसंख्येवरती. मग अकरा पण मात्र मात्र 33 धावांची गरज असताना मात्र स्कोर कार्डवरती धावसंख्या बघू शकता. अकरा धावसंख्या अजून 22 धावसंख्येची गरज असताना खेळी करतोय हा नांदिवली संघ मैदानामध्ये. हा चेंडू परत एकदा डीप मिड क्षेत्राच्या तर गाव कॉर्नरच्या क्षेत्रामधून हा चेंडू जात आहे सीमालगत पुन्हा एकदा चौकार. मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा या 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 आमच्या बोकाने बसा मात्र अरविंद पाटील यांच्या गोलंदाजीवरती मात्र समाचार घेतला जातोय. पहिला चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती विकेट जरी गेला असला तरी तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि मात्र पाचव्या चेंडूवरती हा चौकार बघायला भेटतोय. मात्र अरविंद पाटीलवरती मात्र हल्ला सडवला जाते या फलंदाजाच्या मार्फत. दरम्यानचा शेवटचा चेंडू हा शेवटचा चेंडू सफल होण्याचा प्रयत्न होता. तपासिपला चेंडू दान होते जमिनीला मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. मात्र नांदिवली संघाला लागलेला दुसरा झटका. बघू शकता नांदिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावसंख्या जाऊन ठेपली मात्र 15 या धावसंख्येवरती. मात्र 18 चेंडू मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज या नांदिवली संघाला. मात्र एकेरी दुहेरी धावेने सुद्धा हा संघ जिंकू शकतोय हा सामना जिंकू शकतोय नांदिवली संघ. तर गोलंदाजी मार्गवरती दुसरा षटक फेकण्यासाठी सागर पाटील राहतील सज्ज. स्ट्रायकिनवरती बघू शकता फलंदाज पिंटा बघू शकता स्ट्रायकिनवरती. मात्र 33 धावांचा पाठला करत असताना एक सुंदर स्टार्टिंग मात्र नांदिवली संघाच्या मार्फत आपल्याला बघायला भेटली. मात्र 15 धावांकित झाल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. मग दुसरं सेशन मध्ये दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटील येथील गोलंदाजी मार्गवरती आणि स्ट्रायकिनवरती बघू शकता फलंदाज पिंट्या पाटील सॉरी पिंट्या म्हात्रे. सागर पाटीलचा हा पहिला चेंडू हा चेंडू सुरेख होता. माझ्या चेंडूला काटफेट थ्रो ने खेळून काढतोय. चेंडू जातोय डीप मध्ये उचल तर फेकतोय तोपर्यंत हिची की सिंगल. मात्र सिंगलच्या साह्याने धावपलकी धावसंख्या पुढे सरकली 16 या धावसंख्येवरती. मात्र 17 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना हा नांदिवली संघ खेळतोय मैदानावरती. श्री मिडन मधनं ही एक धावसंख्या अंकित केली स्कोर कार्ड वरती वाढलं सफल होण्याचा प्रयत्न होता. मात्र कुठेतरी सक्षम ठरत नाही फलंदाज बॅटम बॅट मधून. मात्र चेंडू खाली निघून जातोय. मात्र निदा चेंडूची सांगित होते. मात्र आता मात्र 16 चेंडू आणि 17 धावेची गरज या नांदिवली संघाला. एकेरी दुवेरी धावसंख्येने सुद्धा सामना जिंकू शकतो हा नांदिवली संघ. मात्र तोच कुठेतरी प्रयत्न करत असताना मात्र एक फाईट देतोय वडवली संघ दुसऱ्या साईडला. हा चेंडू ऑन साईडला शपळून खेळलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर आणि मिड विकेट क्षेत्रामधून हा गगन चुम्मी षटकार. तर सामना चालू होतो मैदानामध्ये. तर हा चेंडू खेळून काढताय लॉंग ऑफला.
तर एक धावांकित होईल स्कोअरकार्डवरती, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 या धावसंख्येवरती. सज्जतील गोलंदाज हा चेंडू सुरू एक होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाज गॅदर करतो चेंडूला, मागे खूप चांगल्या प्रकारचं बॅकअप भेटतंय. मात्र तोपर्यंतची सिंगल धाव लेगबायच्या रूपाने मात्र ही सिंगल धावांकित झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. फक्त 9 धावसंख्या हवी आहे नांदिवली संघाला जिंकण्यासाठी, आता 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता ह्या नांदिवली संघाला, सॉरी 14 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. तर मागून मोटिवेट करत असताना आमचे सिनियर कॉमेंटेटर, तर हा चेंडू सुरे केला ड्राईव्हचा हा फटका होता, तर चेंडू जातोय डीप क्षेत्रामध्ये उचलून फेकतोय तोपर्यंतचे ह्या 2 धावा. शेवटचा चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये गेला होता, डीप कव्हर क्षेत्राचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंतच्या या 2 धावा. आणि या 2 धावसंख्येने धावपळकी धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 26 धावसंख्या स्कोर करावती नांदिवली या संघाच्या. तर 33 धावांचा पाठला करत असताना एक साजेशी खेळी मात्र मैदानामध्ये बघू शकता नांदिवलीच्या माध्यमातून, नांदिवली गावाच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतील प्रकाश पाटील. तर हा चेंडू सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फेस केला आहे, चेंडू जात आहे लॉंग ऑफला, लॉंग ऑनला जातोय, चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंतच्या या 2 धावा. मग 2 धावा जॉईंट होतील आमच्या स्कोअरकार्डवरती. आमचे स्कोरर सांगत असताना की धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 28 या धावसंख्येवरती, 28 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल, 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. दरम्यानचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली कमी घेतोय, चेंडू जाऊन थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. खरंतर अशा प्रकारची गोलंदाजी मागच्या गोलंदाजीमध्ये झाली असती तर कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसला असता हा वडवली सी संघ, मग आता मात्र कुठेतरी झगडतोय. तर दरम्यानचा हा चेंडू गोलंदाजाचा, ते हा चेंडू सॉफ्ट हँडने खेळतोय, चेंडू जात आहे लॉंग ऑफला, मात्र क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली उचलतो तोपर्यंत 1 धाव. मात्र फेकी तर जी स्वेअर झाली होती त्याचं रूपांतर मात्र एक वंतर धावेने मिळते, मात्र अजून एक 2 धावा स्कोअरकार्डवरती जॉईंट होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. फक्त 3 धावांची गरज असेल नांदिवली या संघाला. आता पूर्णपणे बॅकफूटला जाताना हा कोळेगाव संघ बघू शकता मैदानावरती, फक्त 3 धावांची गरज असेल वडवली या संघाला, फक्त 3 धावांची गरज असेल नांदिवली संघाला. हा चेंडू सुरेख होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाज बीट होत आहेत, मागची इनरच लागते, बॉल चेंडू मागे जातोय रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. खर तर प्रयत्न खूप चांगले होते वडवली सी संघाचा, वडवली सी संघाचे. तर दरम्यानचा शेवटचा चेंडू, हा चेंडू शॉर्ट टाइमने मात्र फ्लिप केलाय, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्रामधून उचलतोय तोपर्यंत 1 धाव. तर 1 धावांकित होईल आमच्या स्कोअरकार्डवरती, धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावसंख्येवरती. तर आता फक्त 2 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी नांदिवली या संघाला. कुठेतरी औपचारिकता फक्त बाकी असेल या मॅचमध्ये, कुठेतरी वडवली सी संघाचे पाठीराखे मात्र कुठेतरी नाराज होतील,
मात्र विजयी फटका येतोय फलंदाजाच्या बॅट मधून, षटकार जातोय आणि विजय संपादित करतोय नांदिवली संघ या सामन्यामध्ये।